सबस्क्राइब करा मराठी टेक अपडेट चॅनलला, बाजूला जी बेल आयकॉन आहे तिलाही दाबा, जेणेकरून अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओ सर्वांसाठी। मित्रांनो, प्रवास करत असताना बऱ्याच लोकांना उलटी व मळमळणे याचा त्रास होत असतो। मित्रांनो, यालाच मोशन सिकनेस असे म्हणतात। जेव्हा आपण प्रवास करत असतो त्यावेळी कान, डोळे आणि त्वचेकडून मेंदूला वेगवेगळे सिग्नल मिळतात व आपल्या नर्वस सिस्टीमचा गोंधळ उडतो। याचमुळे आपल्याला उलटी व मळमळणे होते। तर मित्रांनो, यासाठी आपण घरगुती उपाय केले तर यापासून आपली सुटका होऊ शकते। चला तर मग जाणून घेऊयात, तेही फक्त आपल्या लाडक्या मराठी टेक अपडेट या चॅनलवरती। त्याआधी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओ सर्वात प्रथम पाहता येतील। मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहावा। त्यातील पहिला आहे लिंबू। लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक ॲसिड असते। लिंबू पाणी घेतल्याने प्रवासादरम्यान होणारी उलटी व मळमळ यापासून सुटका होते। तसेच लिंबाच्या फक्त वासाने सुद्धा मळमळ व उलटी पासून आराम मिळतो। 2 नंबरला आहे खारे बिस्किट। खारे क्रॅकर्स पोटासाठी उत्तम नाश्ता आहे व सहज पचणारा आहे। हे पोटातील अतिरिक्त ॲसिड शोषून घेतात, यामुळे उलटी व मळमळणे यापासून आराम मिळतो। 3 नंबरला आहे आले। अद्रक प्रवासाच्या आधी 1 कप आल्याचा चहा पिल्यामुळे उलटी व मळमळणे थांबते। 4 नंबरला आहे पुदिना। पुदिन्यातील मेंथॉलमुळे पोटातील मांसपेशी शांत होऊन उलटी व मळमळणे थांबते। पुदिन्यामुळे मोशन सिकनेसपासून त्वरित आराम मिळतो। 5 नंबरला आहे ॲपल सायडर व्हिनेगर। यामुळे आपल्या शरीरातील क्षार व pH नियंत्रित राहते। मोशन सिकनेस होत असल्यास 1 कप कोमट पाण्यामध्ये 1 चमचा ॲपल सायडर व्हिनेगर आणि 1 चमचा मध मिसळून पिल्याने यामुळे आपल्याला आराम मिळेल। तर मित्रांनो, यातील कोणता उपाय तुम्ही करणार आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक, शेअर अँड कमेंट करा। आणि सर्वात महत्त्वाचं, सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।